नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे भोसलेवाडीतील दारू भट्ट्या उद्ध्वस्त डी वाय पी ऑफिसची धडक कारवाई भोसलेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे हद्दीतील हंबीरवाडी पाझर तलावाच्या विहिरीजवळील बेकायदेशीर हातपट्टी तयार करणारा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला एक लोखंडी भोपळा बॅरेल त्यामध्ये एकूण पाच हजार लिटर का कच्चे हातभट्टीचे तयार रसायन नष्ट करण्यात आल्याची माहिती फिर्याद उपविभागाय पोलीस अधिकारी भोरचे पोलीस कॉन्स्टेबल सोमेश भगवंतराव राऊत व बत्तीस वर्ष यांनी जेरुजू जेजुरी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी भोर धनंजय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली पोलीस हवालदार भोयटे यांनी दोन पंचांना बरोबर घेऊन स्वतः डीवाय एस पी पंच व स्टाफच्या सहाय्याने सरकारी वाहनाने बातमी मिळालेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी काय अंतर चालत जाऊन ही कारवाई करण्यात आली आहे दिनांक अठरा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता ही कारवाई करण्यात आली सॅम्पल घेऊन बाकीचा सर्व माल नष्ट करण्यात आला आहे सदर प्रकरणी महाराष्ट्र प्रोविशन कायदा कलम पासष्ट फ प्रमाणे कायदेशीर फिर्याद करण्यात आली आहे नवीन आलेल्या डॅशिंग डिव्हायस पी धनंजय पाटील यांच्या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे